तर या म्हणजे काय घडेल, पाचव्या क्रमांकाच्या नियमानुसार आपण चेंडू घेऊन पाहणार आहोत गोलंदाजाला, त्यानंतर सहाव्या क्रमांकाच्या नियमानुसार बॅट घेऊन आपण पाहणार आहोत एका फलंदाजाला मैदानामध्ये, आणि सातव्या क्रमांकाचा नियम वापरत असताना खेळपट्टीचा वापर होत असताना क्रिकेटचा खेळ रंगताना आपण पाहतोय। तर कसा खेळ होईल हे पाहण्यासाठी आपण वळूयात मैदानामध्ये। गोलंदाजी करिता वापरला जाईल यावेळी ढोंगऱ्याचा पाडा संघाकडून एक चांगला गोलंदाज। अप्रतिम पंचांकडून ग्रीन सिग्नल, सामना चालू, गेम ऑन। गणपती बाप्पा मोरिया पहिला चेंडू स्पर्धेमधील आणि पहिल्या चेंडू वरती सहर्ष स्वागत फलंदाजाकडून गोलंदाजचं झालंय। अप्रतिम फटका, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार, सीमा पार, चौकार। अप्रतिम फटकेबाजी आपण बघाय, चार धावा येत आहेत, चार धाव्याने संघ पुढे। संघाची धावसंख्याचा जर आपण विचार केला तर इथून संघ जाऊन पोहोचलाय चार वरती। चौकारानं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि इथून दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं है, आम्ही देखील लढण्यासाठी आलो आहोत, आम्हाला देखील इथून ट्रॉफी न्यायची आहे। या मनसुब्यानं फलंदाजी, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू आपण पाहिला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये। आणि आपण पाहिलं तर या चेंडूवरती निर्धाव चेंडूची घोषणा, इट का जवाब पत्थर से, तू जर चौकार मारू शकतो तर मी देखील एखादा निर्धाव चेंडू तुला टाकू शकतो। याच्यातील एक कौशल्यमय जनक असलेली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपण पाहतोय गोलंदाज जयेंद्र पाहायला मिळतोय। याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर अशोक दादा भोईर, आपण कुठे असाल आपल्याला मी विनंती करतोय, आपण यायचं आमच्या मंचावरती। आताचा चेंडू क्रॉस बेटलने खेळण्याचा प्रयत्न, मोठी अपील, अपिलीला पंचांचा होकार, सोडणार नाहीये। आपण पाहिलं अडकला गेला स्टंपच्या मधोमध आणि पंच प्रदीप पाटील यांचा इशारा येताना फलंदाज बाद, लेग बिफोरच्या जाल्यामध्ये अडकला गेला आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत होताना आपण पाहतोय। पहिला गडी बाद, पहिला झटका बसला जातोय यावेळी फलंदाजी करणाऱ्या कोलवाडी संघाला। संदीप बाद झालाय, चार धावांचं वैयक्तिक योगदान या संदीपनं दिलं, मात्र झालं काय, क्रॉस बेडलचा फटका मारायला गेला आणि गोलंदाजानं दाखवलेली आपल्या गोलंदाजीतील जादू पूर्णतः मैदानामध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळाली। पहिला गडी बाद झालाय, चार या धावसंख्येवरती नवीन फलंदाजाला संधी मिळतीये, तर नवीन फलंदाज कशा रीतीनं खेळ दाखवेल हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलूयात मैदानामध्ये। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जयेंद्र, पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला असं वाटलं कुठेतरी या खेळाडूवरती मानसिक दबाव असेल, मात्र तसं झालं नाहीये। शेवटच्या क्षणी स्वतःला सावरलं आणि तिथून आपण पाहिलं संघाचा सांघिक डाव सावरताना देखील हा खेळाडू मैदानामध्ये दिसून आलाय, तोच खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती। आत्ताचा चेंडू, थोडीशी इजा आपण पाहिली आहे, थोडीशी इजा आपण पाहतोय यावेळी झाली गेली आहे, तर नक्कीचा अडचणी दूर होतील काही मात्र शंका नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असेल हा खेळाडू, तर हे पाहण्यासाठी आपण वळूयात मैदानामध्ये कशा रीतीनं खेळ होईल। खेळाची सुरुवात आपण पाहिली, सुरुवात झाली त्यानंतर तीन चेंडू फेकले गेले। खेळाची सुरुवात यामध्ये देखील एक नियम वापरला गेलाय, सोलावा नियम असा आहे की खेळाची सुरुवात होणे। आपण असे पाहतो 42 नियम आहेत आणि त्यामधील काही नियमांचा वापर करत असताना क्रिकेटचा खेळ आपण टेनिस क्रिकेटमध्ये रंगताना पाहतोय। आताचा चेंडू सुरेख आहे, निर्धाव चेंडूची सांगता, सन्मानजनक सुरक्षात्मकरित्या चेंडूला खेळलं आणि तिथून आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचं दाडच दाखवलं नाहीये, कारण की स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये जयेंद्रनं चेंडूला पकडलं आणि तोपर्यंत दोनही फलंदाजांकडे वेळ नव्हता धाव चोरण्याकरिता। आणि त्या दरम्यान आपण पाहिलं एका निर्धाव चेंडूची सांगता करत असताना हा जयेंद्र नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू घेऊन, आताचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात, सोडणार नाहीये। अप्रतिम फटका, ना तुझं एक ना माझं लाख, ना तुझी तारीफ ना माझं मजाक, तुझं खाक तर माझं लय जाक, हा लय भारी षटकार फलंदाज होता सतीश, आणि सतीशनं दाखवलेला हा ब्रँडेड फटका कोलवाडी संघाचा युवा खेळाडू। कोलवाडी संघाची रन मशीन आपण पाहतोय मैदानामध्ये आली आणि तिथून आपण पाहतोय या खेळाडूनं लगावलेला हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय। सहा धावा येतील, सहा धाव्यानं संघ पुढे सरसावेल, एकूण धावांचा विचार केला एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये पदार्पण होत असताना 19 धावा धावसंख्या फलकावर। आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध, अप्रतिम फटका, राईट डी गॉट इट फ्लाय डी, बॅटस हिट माय डी, माय डी हिट षटकार, माय डी हिट मॅन सतीश, बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत आणि आपल्या इनिंगला साजेश रूप देत असताना आपल्या संघाचा डाव सावरत असताना हे दोन मोठे फटके आपण पाहिलेत।
आल्यात सहा धावा, सहा धाव्याने संघ पुढे. एकूण धावांचा जर आपण विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय यावेळी 16 या संख्येवरती. 16 धावा धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फलंदाजी, आणि त्यामध्ये आपण पाहिलं मोलाचा वाटा उचलला कोणी, मोलाचा वाटा उचललाय तो सतीशनं. वन डाऊनला आलेला फलंदाज विराट कोहलीची आठवण करत असताना यावेळी आपण पाहिलं अप्रतिम खेळ त्याच्या मांडव त्याच्या आपण खेळीतून पाहिलाय. अप्रतिम फटकेबाजी, दोन चेंडूवरती सलग दोन प्रहार, तीन चेंडूंचा सामना केला आणि 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. तर नक्कीच 400 स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत करतोय मैदानामध्ये, आणि 400 स्ट्राईक रेट साधा सुद्धा स्ट्राईक रेट नसून एखाद्या बलाढ्य खेळाडूचा स्ट्राईक रेट आहे असं आपल्याला दिसून येत आहे. तो खेळाडू यावेळी नॉन स्ट्रायकर एंडवरती तर स्ट्रायकर एंडवरती आगामीच्या काळात मैदानामध्ये उतरलेला निखिल आपल्याला पाहायला मिळेल. निखिल गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज अक्षयचा वापर, अक्षयचा आपण पाहतोय यावेळी वापर केलाय. ढोंगऱ्याचा पाडा संघ प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर आपण पाहतोय तर या सामन्यामध्ये तो खेळाडू त्या संघानं प्रथमतः गोलंदाजीचा रूप अवतारलं, गोलंदाजी स्वीकारली आणि तो निर्णय त्यांच्यासाठी आपण पाहतोय थोडासा डगमगला जातोय, थोडासा खराब ठरला जातोय. कारण की समोरील विपक्षी दलातील फलंदाज सतीश ज्यानं रौद्र अवतार धारण केलंय यावेळी ऑन स्ट्राईक निखिल. आताचा चेंडू यॉर्कर लेंथ, अक्षय सीधे साधे अक्षय आपण पाहतोय मैदानामध्ये यावेळी सरळ गोलंदाजी वेगवान गोलंदाजी दाखवत असताना आपली ओळख पटवून देतोय. वेग वेग आणि फक्त वेग ही माझी ओळख आहे आणि मी फक्त यॉर्कर लेंथचे चेंडू टाकणार आणि या फलंदाजाला पूर्णतः ब्लॉक केले. मात्र यावेळी आपण पाहतोय रणनीती वेगळी असणं गरजेचं आहे कारण की गती परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. तर यावेळी या फलंदाजाला जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला काहीतरी बदलाव करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बोलूयात मैदानामध्ये गोलंदाजी करिता अक्षय, पुन्हा एकदा सज्ज. कोलवाडी विलेज एंड कडून गोलंदाजी, फलंदाजी होतीये कोलवाडी संघाकडून. हा चेंडू मी म्हटलं होतं व्हेरिएशन दाखवणं गरजेचं आहे आणि यावेळी त्याच प्रकारचा व्हेरिएशन दाखवला गेला या गोलंदाजाच्या अंतर्गत. हा चेंडू आपण पाहिला फसवा स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला आणि पूर्णतः बीट केला फलंदाजाला. अशा तऱ्हेने आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून. पंच आपण पाहतोय अमर पाटील सर यांच्याकडून ही घोषणा आली आहे आणि इथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय सज्ज. आताचा चेंडू टॉप एज, चेंडू हवेमध्ये, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये आणि त्यानंतर काय झालंय एसटी रक्षकाला संधी होती चेंडू पकडण्याची, झेल पकडण्याची, मात्र ती संधी हुकलाय आणि इथून आपण पाहतोय झेल भूमीला दान होत असताना एक मोठं जीवनदान मिळालं जात आहे फलंदाजी करणाऱ्या फलंदाज सतीशला. आणि हा सतीश दुसरा तिसरा कोणी नसून ज्यानं दोन चेंडूवरती दोन सलाग षटकार लगावले होते तोच हा खेळाडू. आणि त्या खेळाडूला जर आपण जीवनदान देत असाल तर नक्कीच आपल्याला थोडीशी कठीण साबित होईल यात काही मात्र शंका नाहीये. थोड्याशा अडचणी आपल्याला सहन कराव्या लागतील, थोडेसे खलगचगे आपल्याला पार करावे लागतील यात काही मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अक्षय. आताचा चेंडू गुड लँड स्पॉट, पुन्हा एकदा झेल, वारंवार चुका आणि चुकीला माफी नाही. आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, फेकी खराब आणि तिचा फायदा त्या संधीचा फायदा उठवत असताना दोन फलंदाज आपल्या पायांतील वेग आपल्या मनगडातील ताकद पणाला लावतायत. इथे आपण पाहतोय मिळतायत दोन धावा, दोन धाव्यानं संघ पुढे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली एकूण राऊंड फिगर मध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळतायत. 20 धावा धावसंख्या फलकावर गोलंदाजी मार्फत अक्षय, दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय यावेळी फलंदाजी करिता उपलब्ध झालेला तोच तो फलंदाज जो वन डाऊन वरती उतरलाय. सॉली सलामीवीर फलंदाज दांडी गुल, अप्रतिम गोलंदाजी, वेगवान चेंडू, चेंडू मध्ये एक्सलरेशन आणि या चेंडू वरती मात्र विकेट प्राप्त होताना आपण पाहतोय फलंदाज बाद एसटी चीच्या स्वरूपात बसलेला हा झटका निखिल बॅक टू दी पवेलियन. दुसरा झटका बसला जातोय, पहिला झटका आपण पाहिला होता संदीपच्या माध्यमातून बसला, त्यानंतर सलामीवीर फलंदाज एक मैदानामध्ये उरला होता मात्र त्याला कुठल्याही प्रकारचे मोठे फटके न घेऊ देता माघारी परतण्यास भाग पाडलं गोलंदाज अक्षयनं. फलंदाज बाद एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाचव्या चेंडूवरती सफलता आपल्या नावावरती जमा करतोय. देखो देखो दोस्तों कोण आया है कोलवाडी संघाची रन मशीन सूरज मैदानामध्ये. ज्युनियर सूरज आपल्याला पाहायला मिळेल, मोठा फलंदाज आहे, कमी वयामध्ये उंच भरारी घेतली आहे, कित्येक वेळा पाहिलंय मैदानामध्ये आहाकार माजवत असतो आणि आता आपण पाहतोय तो फलंदाज मैदानामध्ये ऑन स्ट्राईक सूरज पाटील. गोलंदाजीसाठी अक्षय, ऑन स्ट्राईक सूरज. आता मात्र फसवलंय
गति परिवर्तन चेंज ऑफ पेस, पेस बदलला, ऍक्शन बदलली आणि चेंडूची फेकी देखील आपण पाहिली आहे बदलत असताना सुरेख चेंडू फेकलाय. अशा तऱ्हेने आपण पाहतोय षटक समाप्त झालंय. षटकाच्या अखेरीस एकूण धावांचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 20 धावा. 20 वरती दोन गडी बाद असताना फलंदाजी कोलवाडी संघ. गोलंदाजी तर प्रात्यक्षिक जर आपण पाहिलं अक्षयनं गोलंदाजी केली आहे आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावरती जमा केली आहे. आव्हान आहे जास्त धावा जमवण्याचं, तर ते धावा जमवणं गरजेचं आहे. या दरम्यान आपण पाहतोय आमचे अतिथी मान्यवर अंकुश पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेन. कारण की कालच्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आज देखील त्यांचं एक चांगलं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. आव्हान आहे जास्त धावा जमवण्याचं. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. तर यावेळी संघर्ष करण्याची प्रेरणा कोण देईल? सतीश मैदानामध्ये आहे, सिनियर खेळाडू आहे आणि त्या सिनियर खेळाडूकडून यावेळी थोडासा खेळ स्मरत असताना चांगली फलंदाजी सुरजला दाखवण्याचं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज शेवन स्वतः संघनायक, स्वतः सरसेनापती. संघनायक कसा असावा? संघनायक उत्कृष्ट फलंदाज असावा, संघनायक उत्कृष्ट गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच प्रकारचं अवगत असावा. असा सर्व गुण संपन्न संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी गोलंदाजी करिता दाखल झालाय, नाव आहे सेवन फडके. फुलटास बाहुबलीसाठी छोटासा घास सहजरित्या गेलून काढलाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. फलंदाजाने दाखवलेला हा मोठा फटका आहाकार माजवतोय. आपल्या बॅटच्या पट्ट्यातून मोठमोठे फटके दाखवत असताना 3 षटकार लगावत असताना आपल्या इनिंगला सजवताना हा सतीश आपल्याला पाहायला मिळाला आहे. 19 धावांवरती नाबाद खेळतोय. विचार केला तर 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 7 चेंडूमध्ये एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी देत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजांवरती वारंवार प्रहार करतोय मात्र गोलंदाजांना प्रयत्न सोडून चालणार नाहीये. कारण की प्रयत्न सोडू नका, आज ना उद्या एक दिवस तुमचा येईल यात काही मात्र शंका नाहीये. कारण की भगवत गीतेमध्ये देखील लिहिलंय कमजोर तुझी वेल आहे, तू कमजोर नाहीये. तर यावेळी कशा रीतीनं खेळ होईल स्वतःला कमजोर मानणं हा देखील यशस्वी होण्याचा एक मार्ग नाहीये, तर यशस्वी होण्यातील एक काट्याने भरलेला मार्ग आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं हा यशस्वी होण्याचा पहिला मार्ग आहे. मात्र ओव्हर कॉन्फिडन्स असून देखील चालणार नाहीये. कारण की ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला नेहमी लयाला नेत असतो. तर यावेळी कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. तर तो कॉन्फिडन्स आहे का या सेवन मध्ये हे पाहण्यासाठी आपण वळूयात मैदानामध्ये. गोलंदाजी मार्फत सेवन फडके ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. कोलवाडी संघाचा धुरंधर सतीश. सतीश गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल काय घडेल, काय बिघडेल, कशा रीतीनं फलंदाजी होईल. ध्येयप्राप्तीसाठी आतोनात प्रयत्न करावे लागतील. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण की वेडे लोकच इतिहास घडवतात आणि हुशार लोक तो इतिहास वाचत असतात. तर यावेळी मोठमोठे फटके दाखवावे लागतील आणि यावेळी गोलंदाजाला विकेट घ्यावी लागेल. कारण की सतीशची विकेट सर्वात इम्पॉर्टंट विकेट आहे डोंगऱ्याचा बडा संघासाठी. आताचा चेंडू ऐकलाय ऑन क्षेत्रामध्ये पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय फलंदाज सतीशचा खेळ. फलंदाज बाद तिसरा झटका कोलवाडी संघाला. अप्रतिम, मी म्हटलं होतं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे आणि कुठेतरी त्या कॉन्फिडन्सला जागा केलं आपल्यातील राक्षसाला, आपल्यातील भस्मासुराला यावेळी जागा केलं आणि आपल्याला फक्त खायचंय, आपल्याला फक्त विकेट घ्यायची आहे या आशेनं आपण पाहतोय. फलंदाजी होत असताना लाडके आयोजक आपण पाहतोय दत्ता पाटील साहेब या देखील पूर्ण सीमारेषेचा आपण पाहतोय यावेळी विवरेचन पाहत आहे. कशा रीतीनं खेळ रंगेल, कशा रीतीनं आजचा दिवस सक्सेसफुल होईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आपण पाहतोय अविश्रांत मेहनत त्यांची पाहायला मिळते. स्पर्धेसाठी स्पर्धा पूर्ण होण्यासाठी काय गरज असते तर स्पर्धा पूर्ण होण्यासाठी सखोल मेहनत गरजेची असते. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी तिच्या मागे कल्पक बुद्धी असावी लागते. स्पर्धा पूर्ण होण्याकरिता तिच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर परिश्रम असणं देखील तितकंच गरजेचं असतं. सूरज पाटील क्रॉस बेडलचा मानकरी. पाटील पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड आणि या ब्रँड फॅक्टरीत काय शिजतंय. षटकार षटकार आणि फक्त षटकार असं दाखवत असताना सूरज पाटीलनं लगावलेला हा ब्रँडेड फटका. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय.
यावेळी मैदानामध्ये शर्यतीमध्ये पळणाऱ्या घोड्याला कधी माहित नसतं विजय काय आहे, मात्र माणसाने दिलेल्या वेदना सहन करत तो शर्यतीमध्ये पळत असतो आणि आपला वेग वाढवत असतो आणि जेवढा त्याचा वेग असतो तेवढा त्याचा विजय पक्का ठरत असतो। तर यावेळी त्याच प्रकारचा वेग आपण पाहतोय फलंदाज वाढत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। ऑन स्ट्राइक सुराज, आत्ताचा चेंडू, यावेळी पंचांकडून अव्वांतरची घोषणा आपण पाहिलं, अति उचलीचा चेंडू होता, वन बाउंसची देखील घोषणा येताना आपण पाहतोय आणि या दरम्यान जर विचार केला थोडासा दबाव येईल या गोलंदाजावरती, कारण की इथून गोलंदाजाला जरा स्वतःला सावरायचं असेल आणि अशा प्रकारचा चेंडू जर फेकायला गेला अति उचली घेतली तर नक्कीच नो चेंडू दिला जाईल पंचांकडून। वॉर्निंग आहे, आताचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय स्टेट टू दी लॉंग ऑफ, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यावेळी सुरक्षित आहे, जोपर्यंत चेंडू खाली येईल चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय दोन फलंदाजांनी स्ट्राईक रोटेशन मधील सातत्य टिकवून ठेवण्याचं काम केलंय। मित्रांनो स्पर्धा म्हटली की पाठीराख्या आलेच, तर आपण पाहतोय आमच्यासाठी आमच्या स्पर्धेला संपन्न होण्याकरिता ज्यांचा आम्हाला नेहमीच पाठबळ मिळत असतं ते आमचे अतिथी मान्यवर, एक सामना देखील आहे त्यांचा, हरिश्चंद्र चौधरी साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहतोय इथून षटक समाप्त, पंचांचा इशारा, आपण पाहतोय क्वालिफाईड पंच प्रदीप पाटील सर आणि अमर पाटील सर यावेळी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत। षटक संपलाय, तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या अखेरीस एकूण धावांचा जर आपण विचार केला धावसंख्या फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 34 धावा धावसंख्या फलकावर, पाहुण्यांची मांदी आली, क्रिकेटची रंगत, पाहुण्यांच्या संगत आपण पाहतोय। नवीन गोलंदाजाला प्रचारण केलं जाईल, एखाद्या नवक्या खेळाडूला देखील संधी मिळू शकते, कारण की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो, पण जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो। तर यावेळी संधीचं सोनं करेल का हा गोलंदाज, आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला प्रचारण, याच्याहूनही चांगली संधी मिळणार नाहीये या खेळाडूला स्वतःला सिद्ध करण्याची, तर तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यावेळी गोलंदाजीसाठी उतरलाय मैदानामध्ये। मुकेश पाटील त्या गोलंदाजाचं नाव आहे आणि तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। तर यावेळी पाहू शकाल कशा रीतीने गोलंदाजी करेल हे पाहण्यासाठी आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानामध्ये। आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत या क्रिकेट सामन्यांचं आयोजन आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर नक्कीच आपल्याला डॉक्टरची आठवण महिन्यातून एकदा होत असते, मात्र आपण पाहतो वकिलाची आठवण देखील वर्षातून एकदा होत असते, मात्र शेतकऱ्याची आठवण ही आपल्याला दिवसातून तीनदा होत असते आणि ती कधी होते जेव्हा आपण पेट्रोलियम करत असतो तेव्हा। तर त्या शेतकऱ्याला आपण पाहिलं शेतकऱ्याचा कुठेतरी दृष्टिकोन मनामध्ये धरला आणि या पक्षाची स्थापना झाली आणि आपण पाहतोय त्या पक्षानं आज कशा प्रकारे जनसेवा केली आहे। आताचा चेंडू एज लागली आहे सोडणार नाहीये, लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अशा तऱ्हेने आपण पाहतोय पकडलाय झेल संपुष्टात आणलाय फलंदाज सूरज पाटीलचा खेळ, सूरज पाटील बॅक टू दी पेव्हिलियन, अजून एक झटका कोलवाडी संघाला, कमरेची हड्डी तोडली आहे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज मुकेश पाटीलनं, दोनही पाटील खेळाडू पण पाहिलंय, मात्र सरस कोण ठरला, सरस पत्ता कुठला ठरला, हुकुमाचा एक्का कोण ठरला, तर हुकुमाचा एक्का मुकेश पाटील आल्या आल्या तिखट टेवर, आल्या आल्या आपल्यातील जहरीले इरादे, ज्या प्रकारे आपण साऊदर्न इंडियामध्ये पाहत असतो नवीन सून आल्या आल्या आपल्या सुने सासूवरती आपले जहरीले आणि तिखट टेवर दाखवत असते त्याच प्रकारचे तिखट टेवर आपण पाहतो या गोलंदाजाच्या अंतर्गत होणं गरजेचं आहे आणि ते करताना पुन्हा एकदा आत्ताचा चेंडू लाईन विस्कळीत झालाय, पंचांकडून अव्वांतरची घोषणा, नियम क्रमांक 25 ची अंमलबजावणी करत असताना पंच अमर पाटील यांचा इशारा की हा चेंडू अव्वांतर आहे, हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू ऑप्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे, म्हणूनच की काय एक धाव आपण पाहतोय यावेळी संघाच्या खात्यामध्ये जमा होत असताना कोलवाडी संघ 35 वरती जाऊन पोहोचलाय। फुलटॉस, गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप, गॉन फॉर रन, सप्रथम फटका, अफलातून फटकेबाजी, चेंडूला ढकललं गॅप मध्ये आणि आपण पाहिलं चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता चौकाराला, चौकारानं आपण पाहतोय संघ पुढे सरकताना पाहायला मिळालाय आणि इथून जर विचार केला धावसंख्येचा तर संघ जाऊन पोहोचलाय यावेळी 39 या धावसंख्येवरती, 39 धावा आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती लागला आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यावेळी कशा जास्त धावा बनवेल हे पाहणं देखील महत्वाचं। अप्रतिम चेंडू गुडलँड स्पॉट मध्ये चेंडूची पिचिंग झाली, चेंडू मध्ये आपण पाहिलं एक्सलरेशन आणि चेंडू मध्ये बाउन्स याचं संमिश्र मिश्रण आपल्याला पाहायला मिळालंय।
आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता आज आपण पाहतोय. स्पर्धेसाठी हजेरी लावली आहे मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. आत्ताचा चेंडू वेगवान, वेग वेग आणि फक्त वेग. चेंडू मध्ये हलका मोड आपण पाहिलाय, चेंडू थोडासा इनस्विंग, आत आलेला चेंडू आपण पाहिला आणि या वेळी फसवलं गेलं फलंदाजाला. चेंडूने घेतली आहे गिरकी, फलंदाजाची देखील फिरकी घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून आपण जर विचार केला या खेळाडूचा थोडासा बॅकफूट वरती आपल्याला गेलेला पाहायला मिळतोय. आत्ताचा चेंडू मिड विकेटला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, जीवाच्या कांतानं प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू ने दिली हुलकावणी आणि चेंडू झालाय सीमा पार चौकार. चौकार येतोय, चौकारानं संघ पुढे. एकूण धावांचा विचार केला, टोटल धावा धावसंख्या फलकावरती 43 लागताना चार गडी बाद फलंदाजी करतोय कोलवाडी संघ. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी, शेवट गोड करेल का? विजेता ठरायचा असेल तर आपल्याला वेगळ्या गोष्टी करून चालणार नाहीये, मात्र प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगळेपणानं करावा लागेल. तर कुठली गोष्ट वेगळेपणानं होईल, कशी फलंदाजी होईल? शेवटचा एक चेंडू, मुकेश पाटीलनं फेकलेला हा चेंडू, सरळ बॅटनं स्ट्रेट टू दी लॉंग ऑफ, लॉंग ऑफला खेळलाय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीच्या नादात अनसक्सेसफुल आपण पाहतोय. यावेळी मात्र एकाला परतावं लागतंय. शेवटचा एक चेंडू होता, धावा घेणं देखील गरजेचं होतं, मात्र आपण पाहिलं शेवटच्या क्षणी अष्टरक्षकानं आपलं काम चोखरित्या पार पाडलंय आणि इथून आपण पाहतोय फलंदाज बादची घोषणा. अशा तऱ्हेनं आपण पाहतोय षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या चार षटकांचा खेळ संपलाय, फर्स्ट सेशनचा खेळ संपलाय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धानंतर जर आपण टोटल रनसंख्या पाहिली तर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय यावेळी 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान आहे. द्वितीय सत्रामध्ये जिंकण्याकरिता ढोंगऱ्याचा पडा संघाला जमवायचा आहेत या 45 धावा. तर या 45 धावा कशा होतील हे पाहण्याकरिता आपण बोलूया द्वितीय सत्रामध्ये. तत्पूर्वी घेतोय छोटासा ब्रेक आणि आमंत्रण देतोय माझा साथी समालोचक मित्र ज्यानं आज हजेरी लावली आहे या स्पर्धेसाठी, तो तोंडरेवरून या स्पर्धेसाठी हजेरी देणारा नितेश पाटील. समालोचक क्षेत्रामध्ये प्राविण्य कमवण्याचं त्याचं धाडस आपण पाहतोय आणि नवीन शिरकाव आपण पाहतोय, एक चांगला प्रयत्न, रायझिंग स्टार आहे, तर त्याला देखील शुभेच्छा आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा त्याच्याकडे. त्यानंतर टेंबोळे संघाचा संघनायक आणि वलप संघाचा संघनायक, माफ करा, टेंबोळे संघाचा संघनायक आणि वलवली संघाचा संघनायक आपल्याला मी विनंती करतोय. आपण यायचंय नाणेफेकीच्या कौलाकरिता. वलवली संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय, स्वागत असेल. त्यानंतर टेंबोडे संघाचा संघनायकाला विनंती आहे, आपण लगेचच यायचंय नाणेफेकीच्या कौलासाठी. थँक्यू आकाश. आपले महाराष्ट्राचे आदित्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी नितेश पाटील तोंडरे माझ्या समोरच्या सुरुवात करतोय. आज मेगा फायनलचा दिवस देखील आहे, शिशी चषक 2018 पर्व देखील आहे. या पर्वामध्ये आपण देखील पाहत असाल पहिला सामना आजच्या दिवसातील मेगा फायनलचा दिवस आज आणि आपण देखील पाहत असाल मैदानाकडे एक सामना. पहिला सामना असणार डोंगराच्या पाडा विपक्ष कोलवाडी. दोन्ही संघामध्ये देखील आपण पाहिली नाणेफेकी झाली, मात्र डोंगराच्या पाडा संघाने नाणेफेकी जिंकले. त्यानंतर प्रथम शतरक्षक घेऊन मात्र सलामीसाठी आमंत्रित केलं होतं कोलवाडी संघाला. कोलवाडी संघाने तब्बल 24 चेंडू मध्ये 45 धावांचं टार्गेट देखील सेट केलं. नक्कीच दोन्ही संघामध्ये एक बिग पाय सामना देखील पाहायला मिळेल, प्रेक्षक देखील अशा सामन्याच्या मॅचेस देखील आपण पाहायला मिळतील. तर येणारे चेंडू देखील असतील 24 आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं टार्गेट सेटअप केलंय. त्यामुळे आपण पाहत असाल हा सामना देखील 4 षटकांचा केलेला जाईल. त्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी देखील पाहत असाल. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये देखील पाहत असाल मॅन ऑफ द सिरीज साठी हॅक स्पीड ओल्टा तो पॅनची आपण तुवर पॅनची देखील सिरीज पाहिली मिळेल. कूलर्स देखील कूलर या स्पर्धेमध्ये त्यामुळे आपण कूलर पाहत असाल.
या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून कुलर देखील आहेत मानेश्री कुमार सांजे संदीप पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल शिदित देखील आलाय. तर यावेळी आपण पाहतोय पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. टेम्बोडे आणि वलवली असे दोन संघ आपण पाहतोय उपलब्ध झालेत. तर या संघाच्या नाणेफेकीचा कौल करण्याकरता मी विनंती करेल अशोक भोईर साहेबांना. आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. तर आपण यायचं आहे पुन्हा एकदा ओव्हर टू नितेश. नक्कीच आपण सलामीची जोडी देखील पाहत असाल. दोन्ही संघामध्ये नाणेफेकी देखील झाले. टेंबोडी संघाने नाणेफेकी देखील जिंकले. आपला डिसिजन आमच्याकडे लगेच कळवच आहे. चला वळूया मॅच कडे. सलामीची जोडी स्ट्रायकर होती प्रदीप पाटील, दोन स्ट्रायकर होती महेंद्र डोंगरे. गोलंदाज येतोय यावेळेस कोलवडी संघाकडून. गोलंदाज निखिल षटकातील साधी पहिला षटक देखील घेऊन येतो. यावेळेस चेंडू बऱ्याच वेळामध्ये मिस टाइमिंग स्ट्रोक. पहिल्या चेंडू वरती विकेटची संधी होती, चुकी केली पहिल्या चेंडू वरती या क्षेत्ररक्षकाने शॉर्ट मिड विकेटला आणि जेल सुटलाय. मात्र त्या प्रदीप पाटीलच ज्या प्रदीप पाटीलचं अनेक वेळेला मॅचेस मध्ये त्याने सामना विजय दिला असणारा तो प्रदीप पाटील यावेळेस प्रदीपला जीवनदान मिळतोय. तब्बल आपण अनेक मॅचे मध्ये असे चित्र देखील पाहत असता जेव्हा जेव्हा हायडे तर फलंदाजांचा विकेट मात्र पूर्णपणे वर्चस्वात येतो तेव्हा जीवनदान मिळतो आणि तो मात्र फलंदाज रंग उदलायला लागतो. यावेळेस स्ट्राईक नव्हती. यावेळेस महेंद्र देखील पाहायला मिळतो. संघाचा अकाउंट देखील ओपन केलं मात्र प्रदीपनं. श्री गणेश देखील ओपन केले मात्र आपल्या संघाचं पुन्हा एकदा स्ट्राईक नव्हती. मशिंद्र येतोय स्ट्राईक मात्र आतापर्यंत मशिंद्र कुठलीही धाव काढले नाही. एक चेंडू देखील केलाय. सुरुवात मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली होत असताना क्षेत्ररक्षणाचा साथ देखील मिळत नाही. हा चेंडू मात्र पूर्णपणे मिस्टेक होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण त्याच प्रकारे चुकी करताना जेल टिपू शकला नाही आणि अशा रीतीने दोन धावा चपलाईने गुड रन इन द बिड विकेट आणि धापल कोती धावा लागल्यात. यावेळेस तीन अतिशय सुरेखाची गोलंदाजी होत असताना दोन चेंडू मिस टायमिंग देखील झाले होते. क्षेत्ररक्षणाचा थोडस साथ देखील लागत नाही. मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिडियम कोपला दोन झेल देखील उरले होते. पुन्हा एकदा स्ट्रायक होती. मच्छिंद्र येतोय गोलंद नक्कीच महेंद्र तो गोलंदाज येतो. निखिल षटकातील चौथा चेंडू पहिला पिऊनचा षटक देखील वाजवी खेळ चालू आहे आणि अशा रीतीने क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वरती धावतोय. चेंडू कुठलीही चुकत नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल होताना डीप स्क्वेअर लेगच्या बाहेरून असा शॉट चौका. या इट इज अ चौका. चौकात देखील येत आहे. पूर्णपणे आगाज देखील केला होता या चेंडू होती. गुडलन स्पोर्टचा देखील चेंडू होता. चेंडू टप्पा पाडल्यानंतर पूर्णपणे शप्पल देखील होऊन चेंडूला खेळला. चेंडू डाक झाला होता डीप स्क्वेअर लेगला चौकाच्या सहाय्याने. हा चेंडू मात्र अप्पर कट केलाय. पूर्णपणे चेंडूला ढकलून दिलाय. पुश देखील केला होता. अशा रीतीने मात्र सिंगल कनोट होतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करताना दिसतो प्रदीप. आतापर्यंत आपण देखील पाहिले चार चेंडू मध्ये तब्बल सात धावा देखील केल्यात. नक्कीच आठ धावा देखील केल्यात महेंद्रने. संघाची धाव संख्या देखील आठ या अंकावरती. शेवटचा चेंडू प्रदीप साठी. शेवटच्या चेंडू वरती चेंडूला खेळून काढलाय डीप पाइन लेगच्या स्टँड वरती. हा देखील बँडेज षटकार. नक्कीच प्रदीपने देखील विचार केला का आपण शेवटच्या चेंडूवरती समाचार घेणे गरजेचे असतात कारण आपल्याला पायथी स्कोअर देखील पूर्णपणे पार करायचा आहे. कारण 45 धावांचं आव्हान देखील पार करत असताना पूर्णपणे संपुष्टात घेणार का सामना. नक्कीच दोन्ही संघाचे फलंदाज आपण देखील आपण पाहिले दोन्ही फलंदाज देखील पूर्णपणे पायथी स्कोअर पर्यंत आपल्या धावा खुटण्याचा प्रयत्न देखील करत असताना धावल कधी धावा लागल्यात. यावेळेस 14 या अंकावरती पहिला षटक वाजवी खेळ देखील समाप्त होते. पहिला पिऊनचं षटक समाप्त झाल्यानंतर आता देखील आपल्या डीपमध्ये 5 षटरक्षण देखील पाहायला मिळतील. पूर्णपणे आपण पाहतो तर या गोलंदाजीच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर कुठल्या
गोलंदाज निवडला जाईल दुसऱ्या षटकामध्ये। हा देखील संघ नायकाला प्रश्न पडला होता। आता गोलंदाजीसाठी निवडला गेलेला गोलंदाज आपण देखील पाहत असाल संदीप। नक्कीच संदीपच्या खांद्यावरती गोलंदाजीची भूमिका देखील बजावली आहे। षटक क्षण आपण देखील पाहत असाल, 5 षटक संदीपमध्ये येतात। फलंदाज देखील विचार करतो की अतिशय सुरुवात देखील तितकीच चांगली आहेत। आपण डबल पाहिलं तर प्रतिषटक 11.25 रन रेट देखील होता। आता रन रेट पूर्णपणे पार करताना दिसतो फलंदाज। एका बाजूला प्रदीप, दुसऱ्या बाजूला महेंद्र। डबल आपण पाहिलं तर स्पर्धा असेल विवाशेशी चषक 2018 पर्व मेगा फायनलचा सामना देखील आहे। डबल धाव संख्येचा विचार केला तर 45 धावांचं टार्गेट देखील पल्ला पार करत असताना तब्बल संघाची धावसंख्या 14 अंकावरती। कुठलाही फलंदाज बाद नाही, मात्र यावेळेस चेंडू सीमारेषा पलीकडे शप्पल देखील झाले होते। चेंडूला पूर्णपणे अवकाशाच्या बाहेर केलं करतो। हा देखील षटकारांचा आव्हान। नक्कीच आसमानी षटकार देखील लागला होता। चेंडू डीप पाईन लेगच्या वरनं पूर्णपणे चेंडूला खेळून काढलाय। नक्कीच आयोजकांना विनंती देखील आहे, आपण ऑल इंडियाचा ताबा देखील घ्यायचा आहे। यावेळी चेंडूला अप्पर कटच्या साहाय्याने केलाय। षटरक्षक चेंडू मागे धावतात। दोन्ही षटरक्षकांना चेंडू बीट करून सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल होतोय। डीप टर्मेनच्या बाहेर चौकार पूर्णपणे आगाच केला होता या चेंडूवरती, मात्र आता पूर्ण सेट झालाय। यावेळेस फलंदाज महेंद्र या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसतो। अतिशय जबरदस्त फलंदाजी, पूर्णपणे ऑसम बॅटिंग, पूर्णपणे मॅग्निमेशन बॅटिंग देखील पाहायला मिळतं यावेळेस महेंद्रच्या बॅट मधनं। पुन्हा एकदा संदीप थोडस मागणं जाताना दिसतो। पुन्हा एकदा आगाच केलाय, षटरक्षक चेंडूवरती धावतोय। चेंडू पूर्णपणे बीड होत आहे। डीप पाईन लेगच्या बाहेर 2 बाउंस चौकार। आता मात्र पूर्णपणे शप्पल देखील झाला, सेट ऑफ झाला या लाईन मध्ये। मात्र मच्छिंद्र महेंद्रला तुम्ही बॉलिंग करत असाल तर पूर्णपणे मच्छिंद्र तुम्हाला धुमाकूल गाणार या मॅच मध्ये। पूर्ण सेटअप देखील झालाय। नक्कीच आमच्या या ठिकाणी पालेगावचे कुमार मयूर दाबणे या ठिकाणी आले आहेत। पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेविका अरुणा दाबणे यांचे सुपुत्र मात्र या ठिकाणी आले आहेत। मयूर दाबणे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये तब्बल आगमन होत आहे। मोस्ट वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये, सहस स्वागत। आणि वलुया मॅच कडे 2018 कडे, कारण मेगा फायनलचा दिवस, मेगा फायनलच्या दिवसामध्ये हा देखील पहिला सामना। यावेळेस अॅक्रोज लाईन देखील झाले। या इट इज अ क्लीन बॉल, एस टी उद्ध्वस्त केली या फलंदाजाची। तब्बल आपण पाहिलं होतं प्रदीप, ज्याने या मॅच मध्ये एक षटकार लगवला होता तो प्रदीप। मात्र यावेळेस बॅक टू द पवेलियन पहिला मोठा झटका। मात्र यावेळेस आपण देखील पाहत असाल कोलवाडी टीमला अशा रीतीने पहिला फलंदाज बाद होतोय मयूर। मात्र टीमच धावसंख्या डब्बल आपण पाहिले तर डब्बल कोटी आहे 29 लॉस ऑफ 1 विकेट। डब्बल आपण पाहतो सुरुवातीत तितकी चांगली होत होती। आता गोलंदाजी यावेळेस पूर्णपणे कमबॅक करताना दिसतो। पहिल्या चेंडूवरती नक्कीच 5व्या चेंडूवरती हातभार देखील बसला फलंदाज प्रदीपला, मात्र पाहतावं लागते थोडस निराश देखील झाले। आतापर्यंत 3 चेंडू मध्ये तब्बल 7 धाव खेळलाय, मात्र प्रदीप बाद होतोय। 1 डाऊनला देखील नौका फलंदाज येतो अक्षय। सायकल होती देखील अक्षय देखील येतोय। शेवटचा चेंडू असेल संदीपचा। आतापर्यंत संदीपने 5 चेंडू देखील फेकले। यावेळेस कार्पेटचे सायने देखील खेळून काढलाय। शतकच्या नेता डीपवरनं डीप स्क्वेअरल्यावरनं चेंडूची पेल देखील झाले। नक्कीच डीप लॉंगॉनचा शतकक्षण देखील आला होता। अंपायर सिग्नल यावेळेस दुसरा शतक देखील समाप्त होतं। धावसंख्येचा विचार देखील केला संघाची धावसंख्या, टीमची धावसंख्या डोंगरे पर। नक्कीच कोलवडी संघाची धावसंख्या देखील आपण पाहिल्या 30 अंकावरती। आतापैकी 1 फलंदाज बाद देखील केलाय। पहिल्या षटकाचा जर वाजवी खेळ देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निखिलने 14 धावा खर्च केल्या होत्या, 1 फलंदाज बादही नाही केला। त्यानंतर संदीपने मात्र तब्बल आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद देखील केलाय। मात्र दोन्ही आपण पाहिले तर पहिले दोन्ही पिऊन दोन्ही गोलंदाज देखील मागण्यात आलं, निखिल देखील मागण्यात आला होता आणि संदीप देखील मागण्यात आला।
येणाऱ्या दोन षटकामध्ये दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी करावी लागेल, कारण सामना देखील पाहिला येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. या जर गोलंदाज जर आपण देखील गोलंदाजीचा विचार केला देखील तर डोंगरेच्या पाठच्या गोलंदाजांना मात्र पूर्णपणे विस्मयी गोलंदाजी करावी लागेल, जखडून ठेवायला लागेल या फलंदाजांना. विकेट देखील महत्वाचे असणार आणि पूर्णपणे विकेट घेणं गरजेचं असेल येणाऱ्या चेंडूवरती. नक्कीच अग्निपरीक्षा देखील द्यावी लागेल पहिल्या मॅचेस मध्ये या गोलंदाजांना, कारण चेंडू खूपच आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि तब्बल 15 धावांची आवश्यकता देखील आहे या मॅच मध्ये. पुन्हा टीम देखील अटेन होताना दिसतो, शतकक्षण देखील खूपच सुंदर सजवलंय, पण तितकीच चांगली सुंदर गोलंदाजी देखील करावी लागेल, जखडून ठेवायला लागेल, क्लास देखील करावा लागेल या मॅच मध्ये. स्ट्राइक वरती येतोय फलंदाज महेंद्र. नक्कीच आपण पाहिलं तर अक्षय, अक्षयने हा चेंडू देखील पूर्णपणे पुश केला, त्याला माहित आहे सिंगल डबलने देखील आपण सामना पूर्णपणे जिंकू शकतो. दोन्ही संघ दोन्ही फलंदाजांमध्ये देखील चांगलंच कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळतोय. अक्षयला देखील माहिती आपण सिंगल रोटेट केली तरीही सामना जिंकू शकतो, कारण नक्कीच सामना जरी शेवटच्या चेंडूपर्यंत आला तरी नाणेफेकीच्या आधारवरती सामना विजय मिळवला जाईल. नक्कीच यावेळेस अंपायर सिग्नल या इटीज वाईट, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना हा चेंडू आधीचा दावात खूपच कमी झाला आणि त्यात वाईट देखील टाकताना दिसतो हा गोलंदाज अजय. अजय आपण पाहिलं तर अजयला खूपच सुंदर गोलंदाजी करावी लागेल, कारण स्ट्राईक नव्हती फलंदाज महेंद्र आहे, तब्बल त्याने षटकार देखील टोकलाय, मात्र यावेळेस षटरक्षक त्या ठिकाणी तैनात अशा रीतीने मिस्टामी स्टोक देखील होता. जल टिपलाय कोणाचा, जल टिपलाय मात्र फलंदाज महेंद्रचा, त्याने तब्बल षटकार आणि 3 चौकार देखील टोकले होते. तो महेंद्र यावेळेस पवेलियन होताना दिसतो, बॅक टू द पवेलियन. अशा रीतीने आपण षटरक्षण पाहिलं तर अतिशय डीप स्क्वेअर लेगला पाहिलं, अतिशय सुरेखाचं शतरक्षण होता, तब्बल कॅच देखील पकडली, मिस्टामी स्टॉक देखील होता, सुंदर जेल टिपलं आणि मात्र या ठिकाणी महेंद्र बॅक टू द पवेलियन. अतिशय बहादार केली होती महेंद्रने, तब्बल 22 धावा टोकल्या, अतिशय बहादार कामगिरी देखील केली महेंद्रने. तर सामन्यामध्ये वंचित करावे लागेल या गोलंदाजांना, विकेट महत्वाचं आहे आणि विकेट घेणं हे नेहमी गोलंदाजाला सामावे जावे लागेल येणाऱ्या परीक्षेमध्ये. येणाऱ्या परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये पूर्णपणे पास देखील व्हावे लागेल या गोलंदाजांना, परीक्षा द्याव्या लागेल अग्निपरीक्षा. नक्कीच पायर क्रॉस देखील दाखवावा लागेल या गोलंदाजांना, पूर्णपणे कमबॅक करावा लागेल येणाऱ्या चेंडूवरती. तशी धावपट्टीचा विचार केला, धावपट्टी धावा अत्यापिक आपण पहिल्या 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. रिव्हर्स अटॅक केलाय या चेंडूवरती, चेंडू सीमारेषा पलीकडे, हा देखील शेतकरी कामगार पक्षाचा ब्रँड षटका. नक्कीच या ठिकाणी आमच्या मान्यवर देखील आज पाहायला येतील. नक्कीच कोकण मतदारसंघाचे आमदार मान्यश्री बालाराम पाटील साहेब तथा रायगड जिल्हा चिटणीस देखील आहेत. त्या दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रीतमदादा माठरे, विरोधी पक्ष नेता देखील आहेत, यांचं देखील या दोन प्रमुख पाहुण्यांचं आगमन देखील होतील. तसेच आमच्या या ठिकाणी कुमार मयूर दाबने देखील या ठिकाणी आले आहेत, पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 अरुणा दाबने यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी आहेत. नक्की त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहस स्वागत आहे, मोस्ट वेलकम. नक्कीच यावेळी सुद्धा सिंगल होती त्या ठिकाणी, मात्र काल चेंडूची पेकी देखील पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 2 धावा कम्प्लीट देखील 3 धावा कम्प्लीट केल्या. चित्त्याच्या चपलाईने धापलकरवरती धावा वाढवत गेल्यात, मात्र यावेळेस 41 अत्यापिक जिंकण्यासाठी तब्बल 4 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू देखील बाकी असतील 8. पूर्णपणे सामना वंचित करताना दिसतो हा फलंदाज, अक्रॉस लाईन झाले या, इट इज अ क्लीन बॉल. रेड स्कॉट मात्र रेड स्कॉट टी शर्ट घातली होती या फलंदाजाने, मात्र लाल रंग मात्र धोक्याचा मानला जातो, मात्र लाल रंग फलंदाजाला धोक्याचा मानलं गेलं. अशा रीतीने मात्र एसटी उद्ध्वस्त झाली या फलंदाजाची. जो फलंदाज जयेंद्र त्याने षटकार टोकला होता तो मात्र 11 धावाने परतावा लागते त्याला बॅक टू द पवेलियन. तब
एक्झाम्पल जयेंद्र देखील बाद होते, नक्कीच अतिशय सुधाक देखील चांगली केली होती, मात्र गोलंदाजी थोडीशी मागणी देखील नसतं. सुरुवातीचे जे गोलंदाज देखील होते त्याने मात्र खूपच महागडी गोलंदाजी केली, त्यामुळे शेवटच्या क्षणीमध्ये आपण देखील पाहत असल शेवटच्या क्षणामध्ये थोडस मायूस होताना दिसतो गोलंदाज. आणि मात्र यावेळेस येणारे चेंडू देखील तब्बल 7 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर वरती येतोय 7 70 70 हा ब्रँड देखील आपल्याला सर्वकडे पाहता मिळतोय. देखील टी शर्ट देखील पाहायला मिळतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं तर 70 70 लाईव्ह टेलिकास्ट देखील अनेक क्षेत्रामध्ये असतात. लेकिन आपण जी लाईव्ह पाहत असत घरी बसल्या बसल्या पंचांकडे अपील देखील केली होती. इथे बिग अपील देखील केली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास देखील कमी. नक्कीच अंपायर सिग्नल आणि सिंगल देखील येते. धपलकती धावा लागतात यावेळेस 42. आता मात्र पूर्णपणे जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. नक्कीच टॉस देखील आपण पाहिलं तर जिंकलं होतं डोंगरीच्या पारे संघाने. आणि नाणेफेकीच्या आधारावरती जर 2 धाव काढल्या तर जिंकू शकेल. नक्कीच येणारा चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. नक्कीच MTCच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या प्रेक्षकांना देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. आणि घरी बसणारे सर्व लाईव्ह बघणारे प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून मी देखील हार्दिक अधिक शुभेच्छा देत असतो. चला होल्या मॅच कडे येणारे चेंडू देबल आपण पाहत असाल 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 3 धावांची आवश्यकता. 2 काढल्या तरी नाणेफेकीच्या आधारावरती जिंकू शकेल यावेळेस डोंगराचा पारा संघ. यावेळेस विजय फटका मिळवण्याच्या प्रयत्नात जेल बाद होताना दिसतोय यावेळेस फलंदाज. मात्र 7 बाद होताना दिसतोय. बॅक टू द पवेलियन जेल टिपलाय डीप पाईन लेकला सुदेख जेल. अशा सामन्यामध्ये वंचित करताना दिसतोय हा गोलंदाज. कम बॅक करताना दिसतोय आणि अशा रीतीने धपलकती धावा अद्याप स्थिर पाहायला मिळतात. 42 येणारे चेंडू मात्र समीकरण बदलताना दिसतोय. टर्न होताना दिसतोय सामना. मात्र आता मात्र समीकरण बदललं. येणारे चेंडू 5 आणि तब्बल जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 3. मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागेल या गोलंदाजांना, कारण येणारे चेंडू तब्बल 5 असतील ना. जिंकण्यासाठी धावा तब्बल 3. 2 काढल्या तरी नाणेफेकीच्या आधारावरती सामना जिंकू शकेल डोंगरेचा पाडा संघ. आतापर्यंत पूर्णपणे बॅलन्स देखील काढताना दिसतोय गोलंदाज. तब्बल चेंडूंची पाहणी देखील पाहिली तर पूर्णपणे क्लास दाखवायला लागेल. आपले पूर्ण माइंड देखील या चेंडूवरती द्यावं लागेल, कारण शक्तीपेक्षा युक्तिशेष असतं ही गोलंदाजी माध्यमातून दाखवून देणार का गोलंदाज. मात्र या शक्तीपेक्षा युक्तिशेष दाखवताना दिसतोय फलंदाज. अशा रीतीने सिंगल कन्वर्ट केलं, त्याला माहित आहे की आपण सिंगल डब्बलने सुद्धा मॅच जिंकू शकेल. मात्र स्ट्राईक रोटेट केले ते यावेळेस प्रशांत कडे. नक्कीच नवको फलंदाज येताना दिसतो आपण यावेळेस प्रशांत देखील. अध्यापिक आपण पाहत असेल अक्षय देखील मैदानाकडे आहे. यावेळेस मिस टायमिंग स्टॉक होता थोडस. अशा रीतीने फलंदाज बाद होतोय. आणि आता मात्र समीकरण बदलले. फलंदाज मात्र अध्यापिक 3 चेंडू देखील फेकल्यात आणि 2 फलंदाज बाद देखील केल्यात. 1 धाव दिले अत्यापैकी येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. तब्बल 1 धाव देखील काढले तरी नाणेफेकीच्या आधारावरती जिंकू शकेल यावेळेस डोंगरीचा पारा संघ. नक्कीच आपण पाहिलं विपरीत घडला सामना. पूर्णपणे प्रेक्षकांची नजरा लागल्यात येणाऱ्या चेंडूंवरती. कमबॅक काढणार का हा गोलंदाज, का सामना जिंकणार का डोंगराचा पाडा संघ, का जिंकणार का कोलवाडी संघ. नक्कीच कोण जिंकणार हा सामना, डोंगराचा पाडा संघ का कोलवाडी संघ, कोलवाडी का डोंगराचा पाडा, हा देखील बिग पाईट प्रश्न आहे. आणि बिग पाईट प्रश्न मात्र वंचित का